स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापूर शहरात सीसीटीव्हीचं जाळं वाढत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापूर शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढत आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होत आहे. कोणताही गुन्हा घडला की त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जाते. हा पुरावा न्यायालयातही उपयोगी पडत आहे. त्यामुळे हा सीसीटीव्ही कॅमेरा पोलिसांचा मित्र असल्याचं मत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी वृत्तदर्पणशी बोलताना सांगितलं. सोलापूर शहरामध्ये मागची पार्श्वभूमी सोलापूर शहराची पार्श्वभूमी पाहता, कायदा सुव्यवस्था याबाबतीचा प्रश्न पाहता, सोलापूर शहरामध्ये सी सी टी व्ही नजर असणं ही आमचे पोलीस आयुक्त श्री माधवजी तांबडे सर यांनी त्याची गरज ओळखली आणि जेव्हा त्यांनी चार्ज घेतला या शहराच्या आयुक्तपदाचा त्या दिवशीपासून त्यांनी सोलापूर शहरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत ते आग्रही राहिले. आजपर्यंत त्याचा पाठपुरावा चालूच आहे. लोकसहभागातून आणि काही वैयक्तिक आस्थापना यांच्या मार्फतीने जवळपास आज 2258 कॅमेरे आपल्या सी सी टी शहरामध्ये या सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यांची नजर आहे आणि सरांच्या संकल्पनेतून हा विविध पोलीस स्टेशन काही ब्रांचेस यांनी शहरातील नागरिकांना जनतेला आव्हान केलं त्याप्रमाणे जो वरील आकड्याचं सांगितलं त्या तेवढे कॅमेरे आता कार्यरत आहेत. आपल्या शहरातील एक नास ब्रॉडबँड कंपनी आहे, त्यांनी जवळपास 60 किलोमीटरपर्यंत केबल शहरामध्ये टाकलेली आहे. त्या केबलच्या माध्यमातून आपल्या पोलीस कंट्रोल रूम सोलापूर शहराच्या मध्ये त्या जे महत्त्वाचे चौक आहे तिथलं चित्रीकरण सरळ आमच्या कंट्रोलमध्ये दिसते आणि तिथं आमच्या पोलिसांची नजर त्या चित्रीकरणावर असते आणि तिथूनच बऱ्याच गोष्टी फील्डवरच्या लोकांना कळवल्या जातात. एवढा फायदा होतो आहे या शहरासाठी आणि सरांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून जेवढे गुन्हे सी सी टी व्हीच्या चित्रीकरणातून उघडकीस आलेले आहे त्या सर्व गुन्ह्याची एक चित्रफीत तयार केलेली आहे आणि ती चित्रफीत आम्ही त्याच्या सी डी बनवून काही शहरात वाटलेले आहेत, शाळा कॉलेजमध्ये दाखवण्यासाठी पण दिलेले आहेत, काही शुद्ध नागरिकांना दाखवायला दिलेले आहेत, काही सोसायटीमध्ये दाखवायला दिले आहेत की ज्या सी सी टी व्हीचा उपयोग किती होतो आहे याचं नॉलेज त्या लोकांना होण्यासाठी या चित्रफिती वितरित केलेल्या आहेत. नागरिकांना मी पुनश्च आपल्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून विनंती करतो, आव्हान करतो की आपण आपल्या वैयक्तिक मालमत्ता असो, सार्वजनिक मालमत्ता असो, सोसायटीत असो, इथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवून घ्यावेत आणि ती आज काळाची गरज पण आहे आणि धावत्या युगामध्ये तंत्रज्ञानाच्या सोबतीला आपण राहणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यामुळे हे आपण कॅमेरे बसवून घ्यावेत आणि आमच्या आयुक्त सरांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा. शहरात एकूण 2258 सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने गुन्हेगारी नियंत्रणात आल्याचे दिसत आहे.